देशाची सैन्य शक्ती ही त्या देशाची मुख्य शक्ती असते आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तेथील सैन्यावर अवलंबून असते. सैन्यातील शूर धाडसी सैनिक आपल्या देशासाठी बलिदान देण्यासही तयार असतात. परंतु जगात असेही काही देश आहेत जिथे कोणतंही सैन्य नाही. जाणून घेऊया काही खास गोष्टी. एंडोरा हा युरोपमधील 6व्या क्रमांकाचा छोटा देश आहे. या देशाकडे कोणतंही सैन्य नाही. येथे कायदा व सुव्यवस्था आणि काही महत्वपूर्ण नियम ही पोलिसांची जबाबदारी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दहशतवादी हल्ला किंवा युद्धाच्या घटनेत हा देश आपले संरक्षण कसे करतो. अशा परिस्थितीत त्याचे शेजारील देश स्पेन आणि फ्रान्स आपत्कालीन परिस्थितीत लष्करी सुरक्षा प्रदान करतात. कोस्टारिका. 1948 सिव्हिल युद्ध झाल्यानंतर या देशाने आपल्या हद्दीतून सैन्याला बाहेर केलं. येथील अंतर्गत प्रकरणांची जबाबदारी इथल्या पोलिसांच्या खांद्यावर आहे. सीमेवर असलेल्या देशाशी मतभेद असूनही ते लष्करी संरक्षणाशिवाय राहतात. डोमिनिका. 1981 आर्मीच्या काही विचित्र हालचालींमुळे या देशाने सैन्याला देशातून हद्दपार केलं. इतर देशांसारखंच येथील पोलीस देशाची व्यवस्था चालवतात. ग्रेनेडा. अमेरिकेने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे सरकारने 1983 कठोर पावलं टाकत सैन्याला आपल्या भागातून दूर केलं आणि सुरक्षेच्या हेतूनं रिजनल सिक्युरिटी सिस्टमचं आयोजन केलं. हे तई आर्मीकडून अचानक झालेला हल्ला देशासाठी सामान्य बाब होती, ज्यामुळे येथील सरकारने सैन्याला देशातून हाकलून लावलं आणि 1995 हा देश कोणत्याही सैनिकी बळाशिवाय प्रत्येक परिस्थितीचा सामना करतोय. आइसलँड. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1869 या देशात कोणतीही आर्मी नाही. आइसलँड नाटो संघटनेचा सदस्य आहे, ज्याने युनायटेड स्टेट्स सोबत आपल्या सुरक्षेचा करार केलाय. लाइन्स्टेनस्टीन. या देशातून आर्मीला हटवण्याचं आर्थिक कारण होतं. हा देश सैन्याचा खर्च करण्यास सक्षम नव्हता. मोनॅको. या देशाने 17व्या शतकात सैन्याचा त्याग केला होता, परंतु दोन छोटे मिलिटरी युनिट या देशात नेहमी सक्रिय असतात. यातील एक युनिट प्रिन्सच्या सुरक्षेसाठी आणि दुसरं युनिट सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. मॉरिशस. जगप्रसिद्ध देश मॉरिशसची जनता देखील कोणत्याही सैन्याशिवाय राहते. जवळपास 10,000 पोलीस कर्मचाऱ्यांनी बनलेली पर्सनल फोर्स सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याची काळजी घेते. व्हॅटिकन सिटी. इटलीचे सैन्य व्हॅटिकन सिटी शहराचे अनौपचारिकरित्या संरक्षण करते. कुमार चव्हाण, पोलीस नामा ऑनलाईन.